मुंबईचे महापौर यांनी हा आरोप केला आहे. रेल्वेची जबाबदारी होती, रेल्वेने वेळोवेळी डागडुजी केली नाही आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली. प्रवाशांचे मात्र यात हाल होत आहेत. मुंबई प्रवासी संघटनेचे सरचिटणीस कैलास वर्मा यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत रेल्वेला जबाबदार धरलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. आपल्यासोबत आहेत रेल्वे प्रवासी संघटनेचे मुंबईचे जनरल सेक्रेटरी कैलास वर्मा. या ब्रिज संदर्भातली त्यांच्याकडे काही माहिती आहे, या चर्चेतूनच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वर्मा, सांगाल की नेमकी काय या ब्रिजची स्थिती होती आणि तुमच्या काय मागण्या होत्या? निश्चितपणे हा रोड ओव्हर ब्रिज आहे, ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे इथे ह्या 8 or 9 प्लॅटफॉर्मवरती 10 to 12 गाड्या हॉल्ट होतात, जे थ्रू ट्रेन वगैरे येतात. आम्ही गेल्या 7-8 वर्षापूर्वी या इथे आरओबीकडनं रेल्वेला लँडिंग करण्यासाठी आम्ही मागणी केली होती. रीतसर रेल्वेच्या प्रशासनाकडे एजेंडामध्ये टाकलं होतं. त्यांनी फक्त उत्तर दिलं की हा फिजिबिकली शक्य नाही आहे असा रेल्वे इंजिनियरकडे सांगण्यात आला. परत सातत्याने याचे पाठपुरावा करत होतो, कारण ह्या रेल्वेचं ब्रिज झाल्यामुळे ते जे रेल्वे पोर्शनचा जो भाग आहे ते मजबूत राहतील याच्यासाठी हा आवश्यक होता. परंतु रेल्वे प्रशासनाने हा दुर्लक्ष केल्यामुळे हे अशी घटना आलेली आहे. निश्चितपणे ह्या पूर्ण जबाबदार हा रेल्वे प्रशासनाकडे आहे, कारण सातत्याने आम्ही मागणी करून की आणि आत्ता जे एल्पेशनचं ती घटना झाली त्याच्यानंतर 30 सदस्य झाले होते रेल्वेमध्ये, ह्या सदस्यामध्ये पण ह्याची पण ब्रिजची पाहणी झाली होती. नेमका काय त्याचा रिझल्ट आहे हे आता दिसून येतो, म्हणजे याच्या अर्थ रेल्वे प्रशासन ढिसाळपणा कारभार चालू आहे. किती जुना ब्रिज आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे या संदर्भातली काही आपल्याला कल्पना नाही? कल्पना नाही. स्ट्रक्चरल ऑडिट हा ब्रिज जो आहे हा महानगरपालिकेकडनं 30-40 वर्षापूर्वी बांधलेला असा अंदाज व्यक्त करतो, कारण आम्ही लहानपणापासून हा ब्रिज बघतोय, कारण खूप जुना आहे. आता हे 2-3 वर्षापूर्वी जे बाहेरचा जो पाथ आहे हा पाथ बनवायचं काम 2 वर्षापूर्वी केलं होतं, त्यानं डागडुजी केली होती. मग 2 वर्षानंतर लगेच काय झालं, म्हणजे याचं ऑडिट का केलं नाही प्रशासनाने? एवढं जाड पाथची जाडी त्याने लांबी का चेक केलं नाही? याचा अर्थ पूर्णपणे रेल्वे प्रशासनाचा जो इंजिनिअरिंग विभाग आहे, जे डिपार्टमेंट आहे, त्यांनी ह्याची चेक केलं पाहिजे होतं. निश्चितपणे हा रेल्वे प्रशासन चूक आहे असं मला वाटतं. आपल्याला निदर्शनास येते की विविध स्तरावर रेल्वे प्रशासनावरच या ब्रिज दुर्घटनेचा ठपका ठेवताना आपल्याला दिसत, विविध स्तरावरचे लोक दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाने का इतका हलगर्जीपणा दाखवला? व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.